नमस्कार, एपीजे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राजुरी येथे अजहरी जेनेरिक अँड वेट फार्मसीचं उद्घाटन पडलं पार. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात आज जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या शुभहस्ते जेनेरिक मेडिकलचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य जनाशेठ आहेर, ग्रामनेते दीपक शेठ आवटे, विद्यमान उपसरपंच माऊली शेठ शेळके, हजी गुलाम नबी शेख साहेब, माजी सरपंच एकनाथ शेठ शिंदे, माजी सरपंच संजय शेठ गवळी, मुस्लिम जमातीचे सदर जाकीरभाई पटेल, माजी सदर रेहमान चौगुले, ग्रामपंचायत सदस्य गौरव शेठ घंगाळे, शाकीरभाई चौगुले, सुरभी ग्रुपचे सर्वेसर्वा विनोद आवटी, गणेश दुग्ध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब हाडवळे, माजी उपसरपंच अशफाक भाई चौगुले, अकबरभाई पठाण, हजी अब्दुल्ला महालदार, पतसंस्था चेअरमन मुबारकभाई तांबोळी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक दस्तगीरभाई पठाण, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जब्बारभाई इनामदार, राजुरी गावचे विद्यमान सरपंच प्रियाताई हाडवळे, नगर जिल्हा परिषद सदस्य जनसेठ आहेर हे यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी आसिफ चौगुले. वेट फार्मसी या मेडिकल व्यवसायाचा या ठिकाणी शुभारंभ झाला. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय दीपक शेठ आवटे सभापती, आदरणीय हाजी गुलाम नबी शेख साहेब, सन्माननीय राजुरीचे सरपंच प्रियाताई आढवळे, उपसरपंच आदरणीय आपल्या सर्वांचे नेते माऊली शेठ शेळके, शाकीरभाई जाकीरभाई सन्माननीय मुस्लिम समाज जमातीचे सदर आहे जाकीरभाई, अशफाकभाई चौगुले आहेत, सन्माननीय एकनाथजी शिंदे या ठिकाणी माझे सरपंच आहेत, जनार्दनजी आहेर खरं तर आपल्याला पाहुण्या म्हणून या ठिकाणी लाभलेत, आमचे सुहास आदरणीय आमचे सय्यद समाजाचे अत्तारशेड आलेले आहेत, खरं ते आमचे मित्र आहेत जुने. सन्माननीय गौरवशेठ असेल, भट्टी असेल, खरं तर प्रत्येकाचे विशाल नाव घेतले पाहिजे. आपण तानाशेड असेल, आमचे अब्दुल चाचा आहेत, रेहमान चाचा आहेत, ते दोन भावांमध्ये फरक करत नाही, अब्दुल रेहमान चाचा त्यांच्याच मुलांचा आहे. खरं तर रेहमान भाई हसन चौगुले, निजाम भाई रेहमान चौगुले, सगळ्यां भाई रेहमान चौगुले, आजार एक लोक आणि जे या ठिकाणी हा संपूर्ण व्यवसाय चालवणार आहेत ते सन्माननीय प्रोपरायटर तौसिफ निजामुद्दीन चौगुले. तौसिफचं शिक्षण हे आपल्या डुंबरवाडीच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या फार्मसी कॉलेजला झाला, त्यांचा बी फार्म झालेला आहे. संजयजी गवळी या ठिकाणी सरपंच आमचे उपस्थित आहेत. खरं तर माफ करा, नावं राहू शकतात काहींचे, माझ्याकडे सगळे माझे जवळचे मित्र आहेत, नवीन वर्ष आहे. आमचे माजी सदर पाठीमागं आमचे अकबरभाई उपस्थित आहेत, उपस्थित आपण सर्व सन्माननीय. खरं तर आजचा दिवस माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मला उशीर झाला आहे, मला आपण सगळ्या मोठ्या मुलांनी माफ कराल. त्याचं कारणही असं आहे की तालुक्यामध्ये आता नवीन ट्रेंड आला आहे. उद्घाटक सन्माननीय अतुल शेटपेंडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोलजी कोल्हे आणि उपस्थितीमध्ये समजा आम्ही सन्माननीय मंडळी आपण सगळे प्रोटोकॉल येतोय. तर त्याचा टायमिंग सगळ्या ठिकाणी 10 आहे आणि सगळ्यांची अपेक्षा तर ते दोघे नसल्यामुळं शरददादा 10 आमच्याकडून आलं पाहिजे. तर यायचं कसं यांच्या माणसाने, एवढं टाइम टेबल जी गडबड झाली माझी, मी त्याला म्हटलं बाबा 10 टायमिंग आहे पण ते हस्तित करून घ्या ना, मी येतो ना उपस्थित. नाही नाही साहेब ते नाही, तुम्हीच या तुम्हीच या, असं करून 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 ती सगळी माझी धावपळ झाली. पण मला जायला आवडतं साईड, भेटायला आवडतं, पण तुम्हाला वाट पाहायला मला नाही आवडत. तर तुम्ही 40-50 लोकांनी वाट पाहायची एखाद्या कार्यक्रमासाठी, मला त्याचं दुःख फार आहे. कार्यक्रमाला पोहोचाय ही माझी अपेक्षा आहे, प्रत्येकाकडे पोहोचतोच मी शाकीर भाई, पण तुम्ही मला सगळेजण प्रेमाने फोन करता, कुठपण झाले कार्यक्रम आठपत नाही अशी झाली परिस्थिती माझी.